नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो. आज एका स्पेशल टॉपिकवर मी तुमच्याशी चर्चा करायला आलोय, कारण सध्या बरेच लोकांच्या मध्ये कन्फ्युजन आम्हाला पाहायला मिळालं की बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय की मार्केट क्रॅश होणार आणि मार्केट तर ऍक्च्युली अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करते. मग नक्की खरंच मार्केट इथून क्रॅश होऊ शकतं का की इथून पुन्हा एक बाउन्स बॅक देऊ शकतं? ह्या दोन्ही गोष्टींवर मी चर्चा करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता समजणार आहे व्हिडिओच्या शेवटी की पोझिशनचं काय करायचं, पोझिशनमधून बाहेर पडायचं का नवीन पोझिशन घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टींची मी चर्चा करणार आहे. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकमध्ये जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा महत्त्वाच्या अपडेट तुम्ही मिस नाही करणार. सगळ्यात आधी येतोय मी निफ्टीकडे. जर तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली तर मार्केटमध्ये आज सकाळचं ओपनिंग होतं नॉर्मली डाऊनसाईडला, ग्लोबल मार्केट नॉर्मली निगेटिव्ह होते, पण आपल्या मार्केटने एक जोरदार मुसंडी मारली आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले असेल 21,840 आजचं क्लोजिंग आहे. आता इथे निगेटिव्हिटीचा पॉईंट कुठे होता तर नॉर्मली आपण जर ह्या कंडिशन्स इथे पाहायला गेल्या तर मार्केटमध्ये जो महत्वाचा हा सपोर्ट झोन आहे ना, लक्षात ठेवा, ओके, ही महत्वाची सपोर्ट लाईन आहे मार्केटची, की त्याच्यापासून आज मार्केट इथे नॉर्मली बाउन्स बॅक परत घेतलेला, याच्या खाली कुठलंही स्ट्रॉंग सेलिंग कन्फर्मेशन नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा 21,600 खाली मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं. पण इथे आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट, आता कन्फर्मेशन नाही, आपल्याला इथून मार्केट असं दाखवतंय की मी नॉर्मली पुन्हा वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे 22,200 दिशा यदा कदाचित मार्केटमध्ये आपल्याला इथून वरच्या लेवलला अजून पाहायला मिळू शकते, कारण आजची कॅन्डल थोडी बुलिश आहे, परंतु तो स्टेप बाय स्टेप त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, तर आपल्याला बेरिश कुठे व्हायचंय, तर पहिली गोष्ट 21,600 ब्रेक करणं गरजेचं आहे. पण इथे ही जेव्हा कॅन्डल ब्रेक होणार आहे ना, तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की इथे जी काही कॅन्डल फॉर्मेशन होईल रेड कॅन्डल, तर ती कमीत कमी 200 ते 250 पॉईंटची कॅन्डल तुम्हाला इथे बनणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला फेकआउट देतं मार्केट, म्हणजे टच करायचा प्रयत्न करतं पुन्हा वर जातं. जेव्हाही इथे सेलिंगची एक मोठी कॅन्डल बनेल तेव्हा आपण म्हणू शकतो मार्केट आता खालच्या लेवलला जाऊ शकतं. ही पहिली स्टेज आहे मार्केटची. आता त्याच्यानंतर ना, हे जर खालच्या साईडला जाईल तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं मार्केट, तर ते पण मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करायला गेले की आता पडेल किती, तर पहिली गोष्ट मार्केटमध्ये जेव्हाही सेलिंग प्रेशर आपण म्हणतो येणार त्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा 21,800 आसपास एक तो सपोर्ट झोन आहे, इथपर्यंत तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. जर त्याने 21,600 ब्रेक केला तर 20,800 ही पुढची लेवल असेल, जर जेव्हाही तो हा सपोर्ट ब्रेक करून खाली येणार आहे तेव्हाच, लक्षात ठेवा. आणि त्याच्या खाली जर तो जाण्याचा प्रयत्न करतोय तर मॅक्स टू मॅक्स 20,400 दिशा खालच्या दिशेने असेल मार्केटची, म्हणजे जेव्हाही तो ह्या लेवल ब्रेक करेल इथून तेव्हाच आपण इथे विचार करेल, परत एक बाउन्स देईल आणि पुन्हा खाली जाण्याचा प्रयत्न करेल. पण आत्ता नाही, अजून कन्फर्मेशन भेटत नाहीये त्याच्यानंतर, कारण आत्ताच्या कंडिशनला तो बुलिशनेसनुसार अपसाईड दाखवतोय की जो पुन्हा टॉप टेस्ट करू शकतो, म्हणजे ते एक ट्रिपल टॉप मार्केटमध्ये फॉर्मेशनचं कंडिशन आहे. तर समजलं मित्रांनो, 21,600 खाली कॅन्डल फॉर्मेशन होईल, त्याच्यानंतरच आपण इथे काय होणार आहोत, बेरिश होणार आहोत, ओके. तर ह्या कंडिशन अशा पद्धतीने निफ्टीमध्ये बनलेल्या आहेत. थोडं जाऊया आपण बँक निफ्टीकडे, बँक निफ्टीमध्ये काय कंडिशन बनतीये. तर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली याच्यामध्ये की बँक निफ्टीमध्ये जो फॉल आला, परंतु मागच्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक हे पाहायला मिळालं की रेंज पाहायला मिळाली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हा एक रेंज याच्यामध्ये मार्केटने बनवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या रेंजमध्ये आपल्याला तर तो ट्रॅप करतोय, परंतु एकंदरीत कंडिशन आपण इथे जर पाहायला गेली तर इथे पण तो नॉर्मली एका सपोर्ट झोनवरच आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे गरजेची असणार आहे की मार्केटमध्ये इथे एक सेलिंगची रेड कॅन्डल कमीत कमी 600 ते 800 पॉईंटची असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, इथे जेव्हाही तो एक 800 पॉईंट पडेल ऍटलिस्ट, तेव्हा कन्फर्मेशन मिळेल की आता जोरदार पडणार आहे. तोपर्यंत पॅनिक व्हायची गरज नाही, किंवा मी जेही तुम्हाला अपडेट देतो की मार्केटमध्ये आता सेलिंग प्रेशर येऊ शकतं. तर निफ्टीमध्ये जी लेवल दिली, प्लस बँक निफ्टीमध्ये पण इथे आपल्याला नॉर्मली 44,800 खाली थोडं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, जिथे हे सपोर्ट ब्रेक होतील. पण तत्पूर्वी अशी कंडिशन दिसते याच्यामध्ये की हा एक बाउन्स बॅकच्या तयारीमध्ये, म्हणजे पुन्हा तो ह्या टॉपच्या दिशेने, म्हणजे 47,000 दिशेने हा थोडी कूच करू शकतो आजच्या कॅन्डलवरून तरी, असं एकंदरीत चित्र आहे. आणि मॅक्स टू मॅक्स हा टॉप टेस्ट करेल, ओके. म्हणजे आपल्याला दोन्ही कंडिशन आहेत, मार्केट खाली जाऊया की वर जाऊया, कारण कोणी गॅरंटी नाही सांगू शकत की पडणार आहे का वाढणार आहे, पण ह्या लेवल सांगणार आहेत आपल्याला, कन्फर्मेशन पॉईंट असतील त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करू शकतो. आणि जर त्याने 44,800 क्रॉस केला तर तो 44,000 ही पुढची लेवल असेल, इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉईंट असेल. आणि मॅक्स टू मॅक्स 42,000 आसपास येण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे हा सपोर्ट जेव्हा तुटेल
त्यानंतरच मी डाऊनफॉलचा विचार करणार आहे, त्यानंतर खाली येईल, तोपर्यंत मी नॉर्मली अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये. आता हे का सांगतोय ह्याचं पण जस्टिफिकेशन मी तुम्हाला देतो. ओके, तर मित्रांनो अशा इन डिटेलमध्ये मी लेवल तुम्हाला देतोय, कारण तुम्हाला हे इन डिटेलमध्ये समजणार आहे. आता आपण बघूया की मार्केटमध्ये काय कंडिशन पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणलेत की बँक निफ्टी नंतर हे बघितलं आपण बँक निफ्टीचं. आता बघूया की पुढचे कुठले अशा कंडिशन आहेत, कारण पब्लिक सेक्टरचे स्टॉक आता पडतायत. याचा इंडेक्स जर आपण इथे विचार करायला गेलं तर लक्षात ठेवा हा एक पीएसई इंडेक्स आहे, म्हणजे सगळ्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइज कंपन्या येतात. 2 दिवस तो पडला, आज परत तो बाउन्स बॅक झालेला आहे, जोरदार तेजी आली. तुम्ही पाहिलं असेल अगदी इरेडा वगैरे जे पडले होते ते पण आज अप्पर सर्किटला लागले. का लागले? तर नॉर्मल याच्यामध्ये सगळ्या स्टॉकमध्ये बाईंग प्रेशर पाहायला मिळालं. याच्या आधी पण नॉर्मल इथे सेलिंग झालं होतं, दिसते तुम्हाला इकडे एकदा सेलिंग झालं होतं, इथे एकदा सेलिंग झालं होतं, पण कुठेही कन्फर्मेशन नाही दिलं. दुसऱ्या दिवशी बुलिश झाले, याने पण कन्फर्मेशन नाही, दुसऱ्या दिवशी बुलिश झाले, इथे पण मार्केटमध्ये 2 दिवस सेलिंग झालं, तिसऱ्या दिवशी याने कन्फर्मेशन दिलं. याचा अर्थ काय? तर मार्केट पुन्हा एकदा 9600 दिशेने, अर्थात पब्लिक सेक्टर इंडेक्स म्हणतोय मी. ओके, पीएससी जो निफ्टीचा एक इंडेक्स असतो, सब इंडेक्स आपण म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये अजून तेजी दिसते. म्हणजे काय? पब्लिक सेक्टर स्टॉकमध्ये एक पुशअप अजून पाहायला मिळू शकतो. आता हे पडतील कधी सगळे? जेव्हाही याच्यामध्ये जी सगळ्यात महत्वाची स्ट्रॉंग ट्रेंड लाईन बनलेली, लक्षात ठेवा याच्यामध्ये जर तुम्ही गोष्ट ऑब्झर्व करायला गेले, ओके, तर हा हे बघा इथे छान सपोर्ट, इथे थोडा फेकआउट झाला होता, खाली आला पण कन्फर्मेशन न देता वर गेला, त्यामुळे हा आपण सपोर्ट समजतो. इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन वरती आहे, इथे पण मला 8800 आसपास एक स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आपल्याला पाहिजे. जेव्हाही इथे ही सेलिंग कॅन्डल फॉर्मेशन होईल तेव्हा मी समजेल की मार्केटमध्ये मग पब्लिक सेक्टरच्या स्टॉकमधून पण बाहेर पडावं लागेल, जे आम्ही तुम्हाला अपडेट करतोय आणि इथे डिटेलमध्ये शिकवतोय मी तुम्हाला कुठे कुठे येऊ शकतो. म्हणजे तो 8400 पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या खाली जवळपास 7600 ची रेंज असेल, जिथे हे स्टेप बाय स्टेप सपोर्ट घेत येईल. जेव्हा हा ब्रेक करेल तेव्हा, म्हणजे त्यानंतर आपण बेरिश व्हायचंय, तोपर्यंत अपसाईडसाठी एक मोमेंटम आहे. उद्या परवा जोही तो टॉप ब्रेक करेल त्या दिशेने तो वर जाण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने होतं आपल्याला पब्लिक सेक्टरमध्ये काय होणार, कशा पद्धतीने होणार. मग आता हे मी का सांगतोय वर जाणार, तर मी तुम्हाला आणखीन काही 4 स्टॉकचा अनालिसिस दाखवतो की ज्याच्यामुळे आज नॉर्मली पाहायला गेलं तर निफ्टी वरच्या दिशेने होता. आता इथे जर आपण पाहायला गेलो की नॉर्मल हे 4 स्टॉक कुठले होते, तर याच्यामध्ये पहिला बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. आज मेन रिझन होतं बँक निफ्टी आणि निफ्टीला वर जाण्याचं, कारण याच्यामध्ये आपल्याला एक चांगली रॅली पाहायला मिळाली आणि नॉर्मली 5-6% जास्त तो पॉझिटिव्ह होता. आणि ही जी मोमेंटम होती याच्यामध्ये, तुम्ही जर पाहायला गेले तर ही जी मुवमेंट होती याच्यामध्ये, इथून आपल्याला ऍटलिस्ट त्याने एक मोठा मूव्ह दाखवलेला, म्हणजे याच्यामध्ये अजून स्ट्रेंथ आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट रिलायन्स, याच्यामध्ये पाहायला गेला आपण तर रिलायन्समध्ये पण आज एक भयानक तेजी पाहायला मिळाली. छोटी होती पण तो लाईफ टाईम हाय पशी ट्रेड करतोय. याचा अर्थ काय होतो? तर रिलायन्स बुलिश आहे, याचा अर्थ तो निफ्टीने इतकी इझी पडून देणार नाही. म्हणजे जेव्हाही सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा दिवशी मला मोस्टली रिलायन्सला फोकस करणं गरजेचं आहे, कारण तो पडणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगतो, बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा आजच्या कंडिशनला जर तुम्ही पाहायला गेले तर निफ्टीचे ऑइल सेक्टर सगळं तेजीत आहे, त्यामुळेच हा रिलायन्स पळतोय. बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी मोस्टली तुम्हाला तेजीत दिसतील, याचा अर्थ आपण सध्या ह्या सेक्टरकडे थोडा फोकस करू शकता. याच्यातले स्टॉक आपल्याला थोडे पॉझिटिव्ह येणार काळात पण पाहायला मिळतील. आणि मेन आहे रिलायन्स आणि एचडीएफसी बँक. लक्षात ठेवा एचडीएफसी बँक थोडा आज फ्लॅट होता, एवढी काही मुवमेंट नाहीये, पण त्यातल्या त्यात ॲक्सिसमध्ये पण आज चांगली तेजी पाहायला मिळाली. म्हणजे बँकिंग सेक्टरचा हा एक स्टेट बँक आहे आणि याच्यामध्ये एक ॲक्सिस बँक आहे, दोघे बुलिश आहेत. याचं वेटेज जरी जास्त नसलं पण महत्वाचं टॉप 10 मधला स्टॉक आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला नॉर्मली बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण एक अपसाईड मोमेंटम पाहायला मिळाला. थोडक्यात काय सांगायचं की हे 4 स्टॉक तुम्हाला पण ऑब्झर्व करायचे, याच्यामध्ये जेव्हाही सेलिंग प्रेशर क्रिएट होणार आहे तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक फॉल क्रिएट होईल पाहायला मिळेल. आणि जे सपोर्ट लाईन मी तुम्हाला निफ्टीमध्ये काढून दाखवलं 21800 झोनच्या खाली, तिथून मग ऍक्च्युली सेलर्स ऍक्टिव्ह होतील. आणि याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या. मी तुम्हाला सांगतोयसाठी म्हणलं की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही मिस नाही करणार, कारण ह्याच्यामधून तुम्हाला खूप मोठे मोठे ट्रेड याच्यामध्ये पाहायला मिळणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने होतं आजचं अनालिसिस. थोडक्यात काय सांगायचंय, तर पहिली गोष्ट पॅनिक होऊ नका. मार्केट क्रॅश होणार का? तर याच्यामध्ये क्रॅश होण्याची कंडिशन अजून क्रिएट नाही झालेली. आणि क्रॅश जरी झालं तर किती होणार हे पण मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलंय. म्हणजे मॅक्स टू मॅक्स जरी मार्केट पडलंच सांगतो तरी 20,400, म्हणजे अगदी मोठा फॉल आला,
त्याच्याखाली जाऊ शकत नाहीये, तिथून बाउन्स बॅक येईल. कारण सध्या म्युच्युअल फंड म्हणजे इंडियन इन्व्हेस्टर्स अग्रेसिव्ह आहेत, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये जेवढेही पडतंय तिथे एंट्री मारायचा प्रयत्न करतात. अगदी इरेड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, सकाळी लोअर सर्किट होतं, शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये बूम झाला तो. कारण लोक याच्यामध्ये आत्ता सध्या पूर्ण कंडिशनला खरेदीच्या माहोलमध्ये आहेत, त्यामुळे भिण्याची गरज नाही अजून. पण प्रॉफिट बुक करत खालच्या दिशेने गेलेलं कधी पण उत्तम असतं, कारण बऱ्यापैकी स्टॉकमध्ये तुम्हाला चांगले प्रॉफिट होते. सगळं नका विकू, ऍटलिस्ट 50% पुढच्या अमाऊंट किंवा कमीत कमी 50% वगैरे विकून आपण शांत राहू शकतो. इनकेस फॉल आला तर खालच्या लेवलला आपण बाहेर पडू, पण टॉप लेवलला आपल्या खेचातून काहीतरी बुक झालेलं असेल. समजा मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केटची कंडिशन याच्यामध्ये येण्याची गरज नाही आहे. क्रॅश जरी आला तरी खूप मोठा नाही आहे, त्याला आपण करेक्शन बोलू शकतो. लक्षात ठेवा, ते असेल मार्केटचं नॉर्मल करेक्शन. क्रॅशची भीती नाही आहे, कारण इकॉनॉमिकली काही डॅमेज झालं तर क्रॅश होतो. हे नॉर्मल करेक्शन येत जात राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहायचं आहे. आणि तुम्हाला अशा गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायच्या असतील तर आजच 8820-9090 संपर्क साधा, कारण याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आणि फिजिकली वर्कशॉपमध्ये पण मी हे इन डिटेल सांगायचा प्रयत्न करत असतो. कारण महत्वाची गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा ह्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये शिकू तेव्हा चांगले स्वतः ट्रेड घेता येणार आहेत, आणि याच्यासाठीच आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओखाली तुमची अवश्य कमेंट करा, जेणेकरून मला याच्यातून मोटिवेशन मिळतं आणि अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. We'll be right back.